कर्जत महावितरणवर नागरिकांनी धडक मोर्चा काढला. विजेच्या समस्येबाबत नागरिक हैराण झाल्यानं हा मोर्चा काढण्यात आला. समस्या न सुटल्यास 1 ऑगस्ट पासून साखळी उपोषण करणार असल्याचं नागरिकांनी म्हटलंय. 15 ऑगस्ट रोजी मोठा आंदोलनाचा इशारा देखील यावेळी नागरिकांकडून देण्यात आला. पाच 10 मिनिटांसाठी लाईट जाते ही गोष्ट समजू शकतो, परंतु ऐन गर्दीमध्ये सुद्धा 5-5, 6-7 तास लाईट जाते. कुठल्याही प्रकारचं त्याला कारण नाही, मनमानी कारभार आहे. तिथे गेल्यानंतर कुठल्याही प्रकारचं व्यवस्थित उत्तरं दिली जात नाहीये. तुमच्या कुठल्याही इलेक्ट्रॉनिक इन्स्ट्रुमेंटचा काही प्रॉब्लेम नाहीये, प्रॉब्लेम तुमच्या मानसिकतेचा आहे. ज्या प्रकारे 8 दिवसामध्ये बदल झालेला आहे, तो बदल याच्या पुढे सुद्धा तुम्ही कायमस्वरूपी ठेवला पाहिजे. आणि हा बदल जर करून घ्यायचा असेल तर नागरिकांचा अशा प्रकारचा दबाव असणं सुद्धा गरजेचं आहे. आणि आजच्या मोर्चाची सर्वात जमेची बाजू अशी आहे की आजचा मोर्चा अराजकीय होता. कुठल्याही राजकीय पक्ष आणि राजकीय नेत्यांचं कुठल्याही प्रकारचं याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट नव्हतं. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.